जत तालुक्यातील अमृतवाडी येथील लहान बहीण आणि भाऊ बेपत्ता झालेले, अखेर घराजवळील शेजारील दुसऱ्या विहिरीत त्या दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले, त्यामुळे 3 ते 4 दिवस पोलिसांचा सुरू असलेला तपास हा उघडकीस आलाय. मयत सुलोचना गवळी आणि इंद्रजित गवळी असं या बहीण भावांची नावे आहेत. दरम्यान बोरे काढण्याच्या मोहात 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अमृतवाडीसह तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होतीये. गेल्या 4 दिवसांपूर्वी मयत बहीण भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी दिली होती. तेव्हापासून जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने या कामी मोठे प्रयत्न करत तपास गतीने केला. अपहरण झाल्याच्या शक्यतेने तालुक्यातील सर्व समाज माध्यमांवर फोटो व्हायरल केले होते. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे अमृतवाडी गावात तळ ठोकून होते. जत येथील द्राक्ष बागायतदार दीपक हत्ती यांच्या शेतात काम करण्यासाठी नाशिकहून आनंदा गवळी आणि गवळी असे एक जोडपं शेतीसाठी ठेवलं होतं. त्यांना 1-4 मुले आहेत. सायंकाळी वडील घरी आले. 2 मुले बेपत्ता झाली होती तर 2 मुले घरी नसल्याने त्यांचा शोध घेतला असता ती कुठेच सापडली नाहीत. याबाबत त्यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. लहान मुले लांब जाऊ शकणार नाहीत हा अंदाज घेऊन जवळच खेळत खेळत विहिरीत अथवा शेत तलावात पडली असावी असा अंदाज घेऊन विहीर आणि शेत तलावातील पाणी उपसून काढण्यात आलं. यावेळी विहिरीत दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. त्यांनी ते बाहेर काढले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. प्रतिबंध असलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरात अटक केली आहे. त्यांच्याकडून 2,25,000 सुगंधी तंबाखू तसेच 5,00,000 2 चारचाकी असा 7,25,000 मद्यमाल जप्त करण्यात आलाय. अमोल प्रकाश चिपरे आणि आसिफ चांदसो मुलानी अशा त्या दोघांची नावे. पथकातील सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचं पथक गस्तीवर होतं. महावीर उद्यान मार्केट यार्ड जवळ गस्त सुरू असताना 2 वाहने संशयास्पदरित्या फिरत असल्याचं पथकातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी दोन्ही चारचाकी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा असल्याचं आढळलं. पोलिसांनी 2,25,000 सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. तसेच त्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडील 2 वाहने देखील ताब्यात घेण्यात आली आहेत. घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकाने केली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यात झाली आहे. या परीक्षेसाठी 31,061 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. मात्र यातील 30,559 विद्यार्थी परीक्षेला हजर होते तर 475 विद्यार्थी गैरहजर होते अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे. पूर्व माध्यमिक म्हणजे 5वीसाठी 129 केंद्रावर परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेसाठी 19,315 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. मात्र सकाळी 11 ते 12:30 या वेळेत झालेल्या पेपर क्रमांक 1 यातील 19,026 म्हणजेच 98.50% विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 289 विद्यार्थी अनुपस्थित होते. तसेच दुपारी 2 या वेळेत झालेल्या पेपरला 19,024 विद्यार्थी उपस्थित होते. पूर्व माध्यमिक 8वीसाठी 84 केंद्रावर व्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेसाठी 11,749 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. मात्र पेपर क्रमांक 1 यातील 11,563 म्हणजेच 98.42% विद्यार्थी हजर होते. शनिवारी पहाटेच्या वेळी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाट नांद्रे आणि बसाप्पाची वाडी येथील 2 द्राक्ष बागा भुईचपाट झाल्या. दोन्ही द्राक्ष बागांचं सुमारे 30 लाख रुपयांचं नुकसान झालंय. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाट नांद्रे येथील जाधव मळ्यालगत असणारी विष्णू एकनाथ जाधव यांची सुमारे 1.5 एकर SSN जातीची बाग द्राक्ष बाग रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वाऱ्यामुळे कोसळली आहे. हातातोंडाशी आलेली द्राक्ष बाग भुईचपाट झाल्यामुळे जाधव यांचे प्रथम दर्शनी सुमारे 16 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे ते चांगलेच हपकून गेलेत. दरम्यान कोसळलेल्या द्राक्ष बागेचा पंचनामा तलाठी PS वायदंडे कृषी सहाय्यक PN चव्हाण यांनी केलाय. बसापाची वाडी येथील शेतकरी दादासू शिंदे यांची 1 एकर द्राक्ष बाग आहे. शनिवारी पहाटे 2 सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शिंदे यांची द्राक्षबाग भुईचपाट झाली. हातातोंडाशी आलेली द्राक्षबाग कोसळल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले. द्राक्षबाग कोसळल्याची माहिती मिळताच तलाठी PS वायदंडे आणि कृषी सहाय्यक PN चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी करून सुमारे 12 लाखाचा पंचनामा केलाय. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना तसेच
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांना देण्यात येणार आहे. याशिवाय सहकार तीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे शरद पाटील आणि कबड्डी या खेळासाठी आयुष्य वेचलेले रामभाऊ घोडके यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा ट्रस्टचे चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी आज केली आहे. सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेब यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आमदार एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार वितरण होणार आहे. येथील तरुण भारत स्टेडियमवर सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.